नांदेडमध्ये असहकार आंदोलन पुकारणाऱ्या 40 ग्रामसेवकांच्या निलंबनावरून ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली आहे. निलंबनाची कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी पुन्हा ग्रामसेवक संघटनेने आंदोलन सुरू केले. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओनी 5 सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती सोमवारी आपला अभिप्राय देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तोपर्यंत ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. त्यामुळे गावगाड्यातील कामांचा खोळंबा होणार आहे. आणि हे अचानक झालेली मागणी होती. त्या मागणीला आपण त्यांना सोमवारी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि सोमवारच्या तारखेमध्ये जमेल. आता ज्या आता जितक्या सोयीच्या आहेत ते तातडीने आपल्यासोबत साथ देणार आहेत असं आपल्याला आश्वासन गाड्यांना दिलेलं आहे. आपल्या मागण्याचं काय आपल्या हातात येईल त्यावेळेस आपल्या संघटनेचं तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, संघटनेचे पदाधिकारी या सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढची दिशा ठरवूया. आजचा आपल्या सकारात्मक चर्चेची वाटचाल चालू झालेली आहे असं मला वाटते. झाले समाधान झाले तर आपण आंदोलनाच्या बाबत विचार करू, नाही समाधान झालं तर राज्याचे अध्यक्ष चर्चा करून पुढचा निर्णय घेता येईल. प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.